मी अंकिता राजेंद्र थोरात, द्वितीय वर्ष कला शाखा, रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, पुणे, गट क्रमांक 3। कधी कधी नियतीला चमत्कार घडवण्याची लहर येते आणि यातूनच जन्माला येतात त्याने थोर विभूती। भगवान बुद्ध, आद्य शंकराचार्य, चाणक्य, ज्ञानेश्वर, शिवछत्रपती महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाजीराव पेशवा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर। नमस्कार, मी विषय मांडते सावरकरांच्या विचारातले हिंदू राष्ट्र। 18 एप्रिल 1898 ला हसणाऱ्या देशासाठी वीरांनी फाशीला मिठी मारली ही घटना आपल्या सर्वांनाच माहित आहे। या घटनेचा तरुण सावरकरांच्या मनावर इतका प्रभाव पडला की घरच्या देवीपुढे भारत माते तुझ्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन पण तुझ्या माथ्यावर स्वातंत्र्याचा किरीट चढवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिज्ञा केली। कमाल आहे ना, 14 वर्षाच्या छोट्या विनायकाची असामान्य आणि धारदार बुद्धिमत्तेची झलक दाखवणारा हा प्रसंग। त्यानंतर सावरकरांच्या क्रांतिकृत्याचा कालखंड, लिखाणाद्वारे क्रांतीची आग, 1857 च्या ग्रंथाचे लिखाण, अभिनव भारत संघटनेचे कार्य, त्रिखंडात गाजलेली मार्सेलिसची उडी, 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा, जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलन, बेटी बंदी, रोटी बंदी, व्यवसाय बंदी असे अफाट कार्य आणि असंख्य प्रसंग। मला असे वाटते की या ठिकाणी सावरकरांचे सशस्त्र क्रांतीचे पर्व सुरू होते। 1911 पर्यंतचे सावरकर हे सामान्यत सर्वांना मान्य असतात, मात्र 1923 नंतरच्या सावरकरांविषयी अनेक वादविवाद आणि अनेक समज गैरसमज आहेत। कारण 1923 साली सावरकरांची हिंदुत्व या ग्रंथाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली, परंतु तत्पूर्वी आपल्याला सावरकरांचे हिंदुत्व समजून घेणे आवश्यक आहे। आसिंधु सिंधु पर्यंत यस्य भारत भूमिका, पितृभू पुण्य भूषैव सवय हिंदुरीती स्मृतः, ही सावरकरांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या। यानुसार सिंधू नदीपासून हिंदी महासागरापर्यंत असलेली भारतभूमी जो स्वतःची पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो म्हणजे हिंदू। पण पितृभूमी आणि पुण्यभूमी म्हणजे नेमकं काय? पितृभूमी म्हणजे व्यक्तीचे पूर्वज भारतीय असणं आवश्यक आहे। जो भारतात जन्मला आणि येथेच राहण्याची कायम वास्तव्य करण्याची ज्याची इच्छा आहे त्याची ही झाली पितृभूमी। इथपर्यंतच्या व्याख्येवर कोणाचाही आक्षेप असण्याचं काही कारण नसावं असं माझं प्रामाणिक मत आहे, मात्र खरा वाद सुरू होतो तो पुण्यभूमी या शब्दापासून। सावरकरांच्या लेखी पुण्यभूमी असणे म्हणजे सर्व भारतीयांच्या श्रद्धा या भारतीय भूमीशी जोडल्या जाणे आवश्यक आहे। जर जी मुसलमान आणि ख्रिश्चन मंडळी आपले पुण्यस्थान भारताला न मानता भारताबाहेरील एखाद्या भूमीवर असल्याचे मानतात, तर अशा मंडळींना सावरकर आवाहन करतात की तुम्ही या भूमीवर फक्त अनन्यतेने प्रेम करा, ही भूमी पितृभूमी आहे एवढेच न मानता ती पुण्यभू देखील आहे असेही माना, म्हणजे हिंदुत्वाच्या कक्षेत तुमचं अत्यंत प्रेमाने स्वागत होईल। या व्याख्येमुळे सावरकर अहिंदू विशेषतः मुसलमान विरोधात होते असा समज किंवा गैरसमजच समाजात पसरला आहे, पण हे पूर्णपणे काही सत्य नाही। कारण 1857 च्या ग्रंथामध्ये सावरकरांनी मांडलेली हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रेरणा आपल्या सर्वांनाच माहीत आहे। पण आपल्यास माहीत नसल्यास आश्चर्य वाटेल की सावरकरांनी जो स्वतंत्र भारताचा ध्वज निर्माण केला होता त्यात चंद्रकोरीला स्थान होते। आता मी माझ्या विषयाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडणार आहे, जो मला सावरकरांच्या विचारातले हिंदू राष्ट्र समजून घेत असताना प्रकर्षाने जाणवला, आणि तो म्हणजे सावरकरांनी हिंदुत्वाला हिंदू धर्मापासून कायम स्वतंत्र मांडले। धर्म म्हणजे धार्मिक पंथाच्या विचारांचा नियम संच किंवा नियम संग्रह, तर हिंदुत्व ही एक सामाजिक व्यापक संकल्पना आहे। अर्थात हिंदुत्वाशी विभागणी केली तरी भारतीय नागरिक म्हणून हिंदू धर्मियांना विशेष अधिकार आणि इतर धर्मियांना कमी अधिकार असे त्यांचे मत अजिबात नव्हते। सावरकरांनी हिंदू राष्ट्राची जी संकल्पना मांडली, हिंदुत्वाची जी व्याख्या केली, ती भारतीय नागरिकत्वाची व्याख्या नव्हती, ती देशभक्तीचीही व्याख्या नव्हती, ती व्याख्या होती मनुष्य जातीची। हो, मनुष्य जातीची व्याख्या। फक्त धर्म, धर्माचे नियम आणि धर्माचे आचरण म्हणजेच हिंदुत्व असे अजिबात नाही, तर उलट अल्पसंख्याकाच्या धर्म भाषा संस्कृतीच्या रक्षणाची हमी आम्ही देऊ, त्याचबरोबर आपलाही धर्म भाषा संस्कृतीवर होणारे परक्यांचे अतिक्रमण सहन करणार नाही। जर अल्पसंख्याकाचे रक्षण व्हायला पाहिजे तर बहुसंख्य हिंदूंचे रक्षण निश्चितपणे व्हायलाच पाहिजे असे त्यांचे मत होते। अशा प्रकारे सावरकरांच्या विचारातील हिंदू राष्ट्राची संकल्पना व्यापक हिंदुत्व सर्वांच्या हिताचे असेल, ज्यात सर्वांना समान अधिकार असतील, ते हिंदुत्व, ते हिंदू राष्ट्र देशाला घातक कसे काय ठरू शकते? उलट सावरकरांचे हिंदुत्वाचे व्यापक विचार हे केवळ धर्म वंश भाषा पंथ या चौकटीत अडकून पडणारे नाहीत, तर उलट ते भारतीय राज्यघटनेशी सुसंगत असून आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या कायदे आणि नियमांना पूरक आहेत, आणि असं माझं ठाम मत आहे।
म्हणून मला कायम असं वाटतं की सावरकर समजून न घेता जाणे त्याने सावरकर आपापल्या सोयीनुसार आणि काही प्रमाणात स्वार्थपोटी सावरकर स्वीकारलेले आहेत। ज्याप्रमाणे स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आपल्या भाषेतून संस्कृत भाषे आपल्या देशातून संस्कृत भाषेचे उच्चाटन केले, इंग्रजी भाषेतून शिक्षण सुरू केले, आपल्याला गुलाम बनवले आणि समाजामध्ये विषमतेची बीजे रोवली, तशाच प्रकारे सावरकरांची उदात्त मूल्ये समजून न घेता काही स्वार्थी आणि सत्तापिपासू लोकांनी याचा आपापल्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी वापर केला आणि समाजामध्ये विषमतेची बीजे रोवली। या बीजातून वाढलेल्या विषमतेच्या वृक्षाला अनेक विषारी फळे येणारच की हो। ही फळे आज आपण धर्म, वंश, भाषा, संस्कृती यावरून होणारी भांडणे, अनैतिक गोष्टी, हिंसाचार, भ्रष्टाचार, राहणीमानाचा घसरलेला दर्जा अशा अनेक विविध रूपात पाहत आहोत, अनुभवत आहोत। मला असं वाटतं की सावरकरांचे हिंदुत्वाचे व्यापक विचार आपण आत्मसात केले आणि मनापासून त्याचं आचरण केले तर हा विषवृक्ष आपण समूळ नष्ट करू शकू। तर आणि तरच सावरकरांचे हिंदू राष्ट्र, सावरकरांच्या विचारातील हिंदू राष्ट्र आणि व्यापक हिंदुत्व सार्थकी लागेल असं म्हटलं तर निश्चितच वावगं ठरू नये। सावरकरांची दूरदृष्टी अगाध होती। प्रत्येक धर्मात असलेली मानवतेची उदात्त मूल्ये जी कालातीत आहेत तसेच सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार केवळ आजच नाही तर 100 वर्षांनंतर सुद्धा कालातीत वाटतात। सुरुवातीला मी म्हटलेल्या सोयीनुसार स्वीकारलेले सावरकर या शब्दांचा अर्थ आता आपल्याला कळलाच असेल। खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषयच असा आहे की कितीही बोललं, कितीही लिहिलं, कितीही वाचलं तरी दशांगुळे मागे उरतच। पण खरंच देशाच्या सद्यस्थितीत तर विनायक दामोदर सावरकर हा 13 अक्षरी मंत्रच देशाला तारणार आहे। म्हणूनच या मंत्राचे पुन्हा पुन्हा स्मरण, अनुसरण आणि आचरण करूया आणि देवाकडे मनापासून प्रार्थना करूया की प्रभू चरणी हिंदू राष्ट्र करीत प्रार्थना, सावरकर भारतात अवतरू पुन्हा। सावरकरांचा केवळ देह आज जरी आपल्यात नसला तरी ते आपल्या काव्याप्रमाणेच आजही अवध्य आहेत। त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रि बुजगती असा कवण जन्मला, कवण जन्मला। धन्यवाद।